जागृती क्लिअर असे आदेश होते की पण त्यांनी पक्ष सोडण्याचं काम केलं नाही. आजही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दोनदा पराभव झाला. आता सगळ्यांना बहुमत वाटवण्याचं काम होत आहे. प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षांमध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाकडणार? शक्य नाही. आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भंगडीत कधी पडणार नाही. असं राजकारणामध्ये असं होत राहत. जो होईगा होईगा. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सरकारला झाला तर मला त्यांचा आठवत की सोलापूरच्या गट्टा मैदानावर बसव मैदानच्या तिथं भाषण केलं. मी लहान होतो. पंडित नेहरू म्हणाले, या पराभवाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, जैसा छोटा बच्चा होता है उसका जन्म होने के बाद उसको भी तो सहारा दे के चलते है, फिर थोड़े दिन में वो खुद उठ के चलता है, फिर गिरता है, फिर उठता है, फिर खुद चलता है, और ऐसे करके वो चलने लगता है, और फिर जब चलता है तभी वो गिरता नहीं है. ये बात जवाहरलाल नेहरू हे उदाहरण एवढंच करताय की माणसाला त्रास होतो पण पुन्हा ही शक्ती मिळते. आणि तुम्ही काही काळजी करू नका, हे आज थोडेसे वाईट दिवस आले, निघून जातील आणि पुन्हा आपल्याला वैभवाचे दिवस येतील याविषयी माझ्या मनामध्ये खात्री आहे. म्हणजे आम्ही दीडच्या आत जायच्या तयारीत होतो पण तुम्ही भाषणामध्ये भोजामध्ये रंगलेला आहात, त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. सोलापुरात 5 वाजता कार्यक्रम आहे, पोहोचू की नाही लवकर माहिती नाही. पण तुम्हाला आम्ही सगळे सांगतो की ज्या जिद्दीनं तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्ता उपस्थित राहिला, कुर्डापातीचं एक नाव होतं, पण यामध्ये सगळे आपण प्रयत्न करतात. आरपीआयचे कार्यकर्ते जॉईन झाले, बीजेपीचे कार्यकर्ते जॉईन झाले, हा विश्वास आपण निर्माण केला त्यांच्यामध्ये, हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद.